कोरोनाविरुद्ध प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूमध्ये संपूर्ण देशासह नांदगाव पेठ येथे बावीस मार्चच्या सकाळपासून जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला व्यावसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आपला सहभाग नोंदविला तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर अपवादात्मक वाहन वगळता राष्ट्रीय महामार्ग शांत दिसून आला एमआयडीसीतील कंपन्या कामगार व्यापारी वर्ग सामान्य जनता यांनी बंद मध्ये आपला सक्रिय सहभाग नोंदविला कोरोना व्हायरसचा वाढत चाललेला प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला बावीस मार्च रोजी घराबाहेर न निघण्याची विनंती करून स्वयंस्पेरणेने जनता कर्फ्यूचे आवाहन केले त्या आव्हानाला नांदगाव पेठ व माहुली जहागीरसह ग्रामीण भागातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला कधी नव्हे ते या दिवशी संपूर्ण प्रतिष्ठाने कामे घरे बंद करून जनतेने घराबाहेर न जाण्याचा निर्णय घेऊन घरातच राहिले ग्रामीण भागात तर पाळीव जनावरे सुद्धा बाहेर चारायला पाणी पाजायला सोडले नाही कोरोना व्हायरसने एका दिवसात संपूर्ण देश बंद पाडला कोरोनाची दहशत लहान मुलांपासून ते अबालरुद्ध करू लागले बावीस मार्च म्हणजे स्तब्ध दिवस ठरला नांदगाव पेठेतून विदर्भ विदर्भ न्यूजकरिता दिनकर सुंदरकर